आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मध्ये ग्रामविकास योजनेचा शुभारंभ, 1 कोटींचा निधी, गावच्या सौंदर्यात पडणार भर. निपाणी तालुक्यातील आडी या गावची ग्रामविकास योजनेमध्ये निवड करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत 1 कोटींचा निधी मंजूर झाला असून आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते या विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. आडी गावामध्ये अनेक नागरी समस्या आहेत. या गावचा विकास अनेक दिवस खुंटला होता. ही बाब लक्षात घेऊन आमदार सौ जोल्ले यांनी आडी गावची ग्रामविकास योजनेसाठी निवड करून निधीसाठी शासनाकडे पाठपुरावा केला. ग्रामविकास योजनेतून आडी गावासाठी 1 कोटींचा निधी मंजूर झाला असून या निधीतून पेवर ब्लॉक, सीसी रस्ते, डांबरी रस्ते, गटारी, मंदिर, व्यायामशाळा, सौर ऊर्जेवरील दिवे, कचरा विलिनीकरण, ग्रामपंचायतीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सची सुविधा आदी कामे करण्यात येणार आहेत. गावचा आता विकास होत असल्याने नागरिकातून समाधान व्यक्त होते. शुभारंभ प्रसंगी सहकार नेते अण्णासाहेब जोल्ले, मलगुंडा पाटील, सावित्री मधाळे, संजय शिंत्रे, मालुताई कुंभार यांच्यासह अन्य उपस्थित होते. महानकर न्यूज साठी आडीहून शिवाजी भोरे. की जेव्हा केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं सत्ता आलं आणि आमचे तुमचे राज्य प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचं देखील स्वप्न आहे की आपला ग्रामीण भाग विकास करायचा, ग्रामीण भागाचा विकास झाला तर नक्कीच आपण देशाचा विकास बघू शकतोय. आणि त्याच पद्धतीनं आपल्या राज्यामध्ये देखील ग्राम विकास ह्या पद्धतीचं एक स्कीम सुरू झालं. आणि गेल्या वेळेला जेव्हा 5 वर्षाच्या पूर्वी कर्नाटकामध्ये भारतीय जनता पक्षाचं सत्ता होतं, आपले लाडके येडियुरप्पाजी मुख्यमंत्री होते, त्यावेळेला त्यांनी एक स्कीम काढला की सुवर्ण ग्राम योजना. आणि ते सुवर्ण ग्राम योजना त्यांचा देखील उद्देश होता की गांधीजींचा तसा ग्राम विकास, स्वामी विवेकानंदांचा ग्राम विकास, नरेंद्र मोदीजींचा ग्राम विकास आणि येडियुरप्पांचं देखील स्वप्न होतं की ग्राम विकास केलं तर आपला राज्य विकास होणार. आणि त्यावेळेला त्या स्कीमचं नाव असं सुवर्ण ग्राम योजना. आणि ती योजना सुरू झाली. आपल्या मतदारसंघामध्ये किती झाली मला माहित नाही. ते झालेल्या बद्दल किंवा होऊन गेलेल्या बद्दल आपण चर्चा करण्यापेक्षा त्यावेळेला मी आमदार नव्हतो, त्यावेळेला तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं मी आमदार म्हणून निवडून आलो. आणि ह्या वेळेला देखील ह्या सरकारने ग्राम विकास हे नाव बदललं आणि ग्राम विकास सुवर्ण ग्राम म्हणायचं नाव बदलून हे ग्राम विकास नावाखाली ग्रामीण भागाचा विकास करायचं ठरवलं. आणि जेव्हा गेल्या वर्षी 16-17 मध्ये 3 गावांचा विकास घेतला की त्याच्यामध्ये भिवशी